नमस्कार, टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. पर्स परत करून मोहाडी पोलिसांनी घडवलं माणुसकीचं दर्शन. खड्डेमय शहर म्हणून आता नाशिक शहराची ओळख. धुळे येथील हिरे भवनात भव्य ब्युटी सेमिनार संपन्न. शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी आमदार शहांच्या हस्ते समईचा लोकार्पण. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन, संगमा युवा मंच धुळेचा इशारा. न्याहाळो येथील संगीतमय श्रीमद भागवत कथेत दहीहंडी उत्सव साजरा. श्रावणी रविवार निमित्त सोमेश्वर धबधबा येथे पर्यटकांची गर्दी. धुळे येथील पांढरेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त महाआरती. धुळ्यातील विठ्ठल नगरातील रहिवाशांचा टॉवर उभारण्यास विरोध. जिल्ह्यातील आदिवासी वस्त्यांमधील रहिवासी आजारांनी त्रस्त, उपाययोजना करण्याची मागणी. धुळे देवपुरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सत्यनारायणाची महापूजा संपन्न. नाशिक येथे कॅन्सरमुक्त रुग्णांचा सन्मान. अक्कलकुवा येथील संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्थेत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा. आणि साक्री तालुक्यातील धान्य येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची उत्साहात सांगता. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. 72,635 रुपयांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने ठेवलेली पर्स मोहाडी पोलिसांनी हस्तगत करून येवला जिल्हा नाशिक येथील सौ आशा दिलीप मंडलेचा यांना परत करून माणुसकीचं दर्शन घडवलं. येवला जिल्हा नाशिक येथील सौ आशा मंडलेचा या कुटुंबियांसोबत जळगाव जिल्ह्यातील पोहूर येथे विवाहासाठी गेल्या होत्या. 19 रोजी त्या त्यांच्या कारने गावी निघाल्या होत्या. संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास कारमधील लहान बालकास लघुशंका लागले. लळिंग शिवारात कार थांबवून बालकाला लघुशंकेसाठी बालकाला उतरवलं. त्याचा धक्का लागून महिलेची पर्स कारमधून रस्त्याच्या कडेला पडले. ही बाब लक्षात न आल्याने लहानग्याला कारमध्ये बसवून पुढच्या प्रवासास ते मार्गस्त झालेत. मालेगाव जवळ पोहोचल्याने पर्स नसल्याचं लक्षात आलं. कार पुन्हा माघारी घेऊन घटनास्थळी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र पर्स हाती लागले नाही म्हणून कार पुन्हा गावाकडे वळवली. दिनांक 20 रोजी पहाटे 5 वाजता धुळेकरांनी प्रातविधीसाठी आलेल्या दोघांच्याही पर्स नजरेस पडली. तोपर्यंत सौ मंडलेचा येवल्याला पोहोचल्या होत्या. मात्र हिस्से वाटणेवरून दोघांमध्ये वाद सुरू झाल्याने मोहाडी पोलीस पेट्रोलिंग करत असताना खबऱ्याने ही माहिती दिली. पथकाने दोघांना ताब्यात घेतले, मात्र दोघांनी आम्ही पर्स चोरली नसून ती आम्हाला सापडली असे सांगितले. त्यानुसार पर्समध्ये मेडिकल पावतीवरील नंबरवरून संपर्क साधून सौ मंडलेचा यांना बोलावून खात्री केली. त्यावरून दोघांना सोडून पर्स पोलीस अधिकारी प्रवीणकुमार पाटील यांच्या हस्ते सौ आशा मंडलेचा यांच्या स्वाधीन करण्यात आली. मंडळ हे गस्त करत असताना त्यांना एका पेट्रोल पंपाच्या जवळ बेवारस पर्स मिळून आली. ती पर्स त्यांनी एपीआय भूषण कोते यांना दाखवली. त्यांनी त्याच्यातले कागदपत्र आणि काही ऐवज तपासला तर त्या ठिकाणी एक मेडिकल बिल होतं आणि त्याच्यावर एक फोन नंबर होता. त्या आधारे त्यांनी फोन लावला आणि त्याच्यातून मग येवला येथील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांची ती पर्स असल्याचं समजलं. त्यांना फोन करून बोलून घेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये मग जो ऐवज मिळालेला आहे तो आता या ठिकाणी आपण त्यांना सन्मानपूर्वक परत केलेला आहे. ही पर्स जी होती सौभाग्य आशा दिलीप मंडलेचा राहणार येवला जिल्हा नाशिक यांची होती. ह्या कामगिरीमध्ये त्या दिवशी पेट्रोलिंग करत असणारे ESI बापू तुळशीराम दाभाळे, पोलीस नाईक बाबूलाल श्रीराम माळी, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश सुभाष जाधव या सर्वांनी ही अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांना EPI कोते यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे हा संपूर्ण ऐवज त्यांनी ज्यांचा हरवला होता त्या माननीय सन्माननीय व्यक्तींना आज परत केलेला आहे. आपल्यासमोर ते सगळेजण ज्या ठिकाणी हजर होते या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी यापुढे देखील असंच प्रामाणिकपणे काम करत राहावं
अशी अपेक्षा व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो, जय हिंद। किती आयव्हीज होता नेमकं? किती आयव्हीज मध्ये आता तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामध्ये 72,635 रुपये रोख, 52,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 5,000 रुपये किमतीचे 7 भार वजनाचे चांदीचे दागिने, असा एकूण 1,29,635 रुपयाचा आयव्हीज आज परत केलेला आहे। नाशिक शहरात लाखो रुपये खर्च केलेल्या रस्त्यांचा प्रश्न सध्या चांगलाच ऐरणीवर आला आहे। शहरातील प्रत्येक रस्त्यांवर खड्ड्यांनी आपले ठाण मांडून ठेवल्याने रोजच अपघातांच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे नाशिककर महापालिकेवर आपला संताप व्यक्त करत आहे। नाशिक शहरात महापालिकेच्या स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या रस्त्यांची अवस्था पूर्णतः बिकट झाली आहे। शहरातील प्रत्येक रस्त्यांवर खड्ड्यांचे अस्तित्व असल्याने वाहनधारकच काय तर पायी चालणारे नागरिक खड्ड्यात पडून जखमी होत आहेत। सध्या तर पावसाळा सुरू असल्यामुळे काही रस्ते पूर्ण धुवून निघालेत तर काही रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे, त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतोय। याला शहरातील नाशिक रोड, गंगापूर रोड, आडगाव नाका, सिडको, कामटवाडा, अंबड, सातपूर, चिंचोळे, उंटवाडी, संभाजी चौक, खुंटवड नगर हे देखील अपवाद नाहीत। शहरातील रस्त्यांवरील झालेल्या या परिस्थितीमुळे सध्या नाशिक शहर खड्डेमय शहर म्हणून ओळखले जात आहे। सुनील गवळी, नाशिक, सहसंपादक। धुळे येथील प्रशांत भावसार फेटेवाले व कॉस्मेटिक मॉलतर्फे शहरातील हिरे भवन मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य ब्युटी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित सेमिनारमध्ये मेकअप हेअर स्टाईल विषयी प्रात्यक्षिके दाखविण्यात आले होते, याचा लाभ ब्युटिशियन यांनी उत्स्फूर्तपणे घेतला। ब्युटी क्षेत्रातील महिलांच्या कलागुणांना अधिक वाव कसा मिळावा यासाठी धुळे येथील प्रशांत भावसार फेटेवाले हे दरवर्षी ब्युटी सेमिनारचे आयोजन करीत असतात व मोठमोठ्या शहरातील नामवंत आणि सुप्रसिद्ध अशा ब्युटी कलाकारांना बोलावून प्रात्यक्षिक करून दाखवतात। यावर्षी देखील शहरातील हिरे मंगल कार्यालयात काल भव्य ब्युटी सेमिनारचे आयोजन केले होते। या सेमिनारमध्ये सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सिमी मकवाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके दाखविण्यात आलीत। यावेळी नाशिक, अमरावती, धुळे, नंदुरबार, शहादा, दोंडायचा, जळगाव, देवळा, सटाणा, नवापूर आदी बड्या शहरांमधून हजारो ब्युटिशियन यांनी सहभाग नोंदवून या सेमिनारचा लाभ घेतला। यावेळी ब्युटी क्षेत्रात अकॅडमी चालविणाऱ्या संस्था चालक व नामांकित कॉस्मेटिक कंपनीचे मालक उपस्थित होते। यावेळी नामांकित कंपनीचे कॉस्मेटिक व मशिनरींचे स्टॉलही या ठिकाणी दाखल होते। प्रशांत भावसार व कॉस्मेटिक मॉल आयोजित या भव्य ब्युटी सेमिनारला उत्स्फूर्त लाभ मिळाला। अगर तिली है ना, तिली पता है ना, माची की तिली, उसको सेम उसके साथ कनेक्ट कर दिया जाए तो पूरा ना पूरा माची जल सकता है, ये सुनो, है ना, सिर्फ अकेली एक तिली कुछ नहीं कर सकती, राइट? समझ में आया? मुझे थ्रू आउट द डे इतना एनर्जी चाहिए आपके उसमें कि मुझे लाइक ना सामने से आपको इतना ज्यादा डिटेल दे पाऊं कि जिसकी वजह से ये सेमिनार नहीं होगी वन डे का आपके लिए मास्टर क्लास हो जाए। मुझे ये मास्टर क्लास में बताना होता है या वर्कशॉप में बताना होता है, लाइक आई एम वेरी ट्रांसपेरेंट पर्सन, ठीक है? तो हम लोग थ्रू आउट द डे इतना हाई एनर्जी रखेंगे जिसकी वजह से आपको भी मजा आ रहा है, मुझे भी शेयर करने में उतना मजा आ रहा है, ठीक है? फर्स्ट ऑफ ऑल मैं सबसे ज्यादा थैंक यू करना चाहूंगी प्रशांत जी का, जिन्होंने मुझे यहाँ पे ये अपॉर्चुनिटी दिया कि मैं आपके पास आके मेरा वर्क दिखा पाऊँ। सो बिग 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 थैंक यू उनकी फैमिली को एंड टीम को। मी प्रशांत भावसार फेटेवाले, धुळे येथे हिरे भवनात आम्ही 21 ऑगस्ट रोजी भव्य ब्युटी सेमिनारचे आयोजन केलेलं आहे। त्या ब्युटी पार्लरच्या आयोजनामध्ये सगळ्या जेवढ्या ब्युटी पार्लर्स आहेत त्यांना ॲडव्हान्स नॉलेज देण्यासाठी आम्ही सिमी मकवाना मॅडम जे अहमदाबादचे आहेत ते पूर्ण नॉलेज देणार आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक चारही जिल्ह्याच्या ब्युटिशियन्स अकॅडमीवाल्या ज्या मॅडम आहेत प्रोफेशनल ब्युटिशियन यांनी सगळ्यांनी तिथे सेमिनारला उपस्थिती दाखवलेली आहे, त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना आम्ही त्याच्यात ॲडव्हान्स नॉलेज चांगल्या प्रकारे शिकवणार आहे। धन्यवाद। धुळे शहरातील विविध चौकांमध्ये सौंदर्याची भर पडावी यासाठी शहराचे विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून शहरातील एकविरा देवी मंदिर चौकात समयी उभारण्यात आले।
तिचा लोकार्पण सोहळाही आमदार शहांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील प्रमुख चौकांमध्ये आमदार शहांच्या स्थानिक विकास निधीतून सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून शहरातील एकविरा देवी समोरील चौकात समई उभारण्यात आली आहे. आमदार शहांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेली समईची प्रतिकृती धुळेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी एकविरादेवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव, चंद्र मराठे, नामदेव कोळी, साहेबराव मोरे, डॉ दीपश्री नाईक, नगरसेवक नासिर पठाण, केसर अहमद शेख, मुख्तार शेख, सैजाद मंसूरी, आशिफ शहा आदि उपस्थित होते. आज हमने आई एकविरा देवी परिसर में एकविरा देवी चौक का सुशोभीकरण इस काम का लोकार्पण किया है. आपको बताना चाहूँगा कि हमारी संकल्पना है कि शहर के 13 ऐसे चौक है जिसका हम सुशोभीकरण कर रहे हैं, जिसमें अब तक 7 चौक का सुशोभीकरण हमने कर चुके हैं. पिछले 20-25 सालों में मैं समझता हूँ धुलिया शहर का विकास की तरफ किसी ने ध्यान नहीं दिया, लेकिन हम पिछले 3 सालों से लगातार कोशिश कर रहे हैं धुलिया शहर को सुंदर बनाने की और धुलिया शहर को जो खड्डे मुक्त करने की हम पूरी कोशिश कर रहे हैं. पिछले हफ्ते भी हमने 30 करोड़ रुपए का निधि नगरोत्थान इस स्कीम से हमने मंजूर किया है और जल्द ही शहर भर में जो खराब रास्ते हैं उनका डामरीकरण और कंक्रीटीकरण हम शुरू करने वाले. आज इस शुभ अवसर पर हमारे साथ में पुजारी जी है और हमारे नगर सेवक नासिर पठान है, हमारे कार्यकर्ता नजर खान, कैसर पेंटर, हमारी महिला जिलाध्यक्ष दीपा मैडम और परिसर के सभी नागरिक इस वक्त हमारे साथ मौजूद. अतिक्रमण काढणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या राजकीय लोकांबरोबर अतिक्रमण धारकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संगमा युवा मंच धुळेतर्फे देण्यात आलाय. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील लेनिन चौक ते सुरत बायपास हायवे पर्यंत रस्त्याचे काम मंजूर झाले आहे, मात्र या रस्त्यावरील रामनगर व संगमा चौकातील अतिक्रमणामुळे रस्ता बांधण्यास अडथळा निर्माण होतोय. अतिक्रमण काढण्यास गेलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर नागरिक काही राजकीय दबाव टाकतात व काही राजकीय लोक दबावही टाकत आहेत, म्हणून रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबरोबर राजकीय लोकांबरोबर अतिक्रमण धारकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी दिला आहे. याप्रसंगी संगमा युवा मंच धुळेचे संजय अहिरे, भैयासाहेब वाघ, धनराज पवार, प्रशांत बागुल, दिलीप भांबरे, विजय भांबरे, विलास मोहिते आदी उपस्थित होते. आज धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सुरत बायपास कॉम्युनिटीकरणचा जो रस्ता मॉडेल रस्ता म्हणून जो काम चालू आहे, तर त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. संगमा चौकातील जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण संदर्भामध्ये माननीय संस्थापाध्यक्ष प्रशांत बागुल यांनी वारंवार निवेदन देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी आयुक्त यांच्याकडे सगळे निवेदन वर्ग केले होते, पण महानगरपालिका ते अतिक्रमण काढत नाही आहे. आमचा असा आरोप आहे महानगरपालिकेवर, जे राजकीय लोक आहेत ते अतिक्रमण न काढण्यासाठी दबाव आणतायत अधिकारी लोकांवर, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. जे अधिकारी अतिक्रमण काढत नसतील त्यांच्यावर बी कारवाई झाली पाहिजे. जर येत्या 15 दिवसांमध्ये संगमा चौका येथील अतिक्रमण न काढलं तर संगमा युवा मंचाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मी प्रशासनाला देतो आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. धार्मिकतेचा वसा निर्माण झालेल्या धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे आयोजित संगीतमय श्रीमद भागवत कथेत परवा भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव तर काल दहीहंडी उत्सव मोठ्या भक्तिभावाने तथा आनंदोत्सवात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सहभागी महिला पुरुष भाविकांनीही लाभ घेत आपला आनंदोत्सव द्विगुणित केला. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे दिनांक 17 ते 24 ऑगस्ट 2022 पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यात धुळे श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त तथा कथाकार पंडित शिवकुमार सत्यनारायणजी शर्मा हे आपल्या सुमधुर वाणीतून कथेचे निरूपण करतायत. कथा ही धुळे येथील नामवंत फेटा मास्टर राजू भावसार फेटेवाले यांच्या आई स्वर्गीय निर्मलाबाई मधुकर भावसार व वडील स्वर्गीय मधुकर पुंडलिक भावसार तसेच
राजू भावसार यांच्या सुविद्य पत्नी सौ रुपाली भावसार यांचे वडील स्वर्गीय मोहन फकीरा भावसार यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आले आहे. काल कथेचा पाचवा दिवस असल्याने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला होता, तर परवा चौथ्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कृष्णा भावसार या चिमुकल्या बालकास भगवान श्रीकृष्ण यांची वेशभूषा करून कथासार सांगण्यात आला होता. त्यानिमित्त उपस्थित महिला पुरुष भाविकांना श्रीकृष्णाचं दर्शन घडवून आलं. या भागवत कथेला धुळे येथील भाजपाचे माजी नगरसेवक भिकण आप्पा वराडे यांनी भेट दिल्याने त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली होती. यावेळी न्याहाळोद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठ गए और उन्हीं के सामने एक मोर और मोरनी नृत्य करने लगे. बड़ा सुंदर नृत्य कर रहे थे. तो भगवान ने कहा कि माँ मैं थोड़ा सा नाचू. मैया ने कहा तुझे नाचते आता है? अब मैया को क्या बता कि नृत्य बिहारी सरकार है. मोहिनी मुख धारा ने तुझे नृत्य किया तो भगवान ने अभी तक देखते बेहोश पड़े थे. प्रभु ने कहा मां मैं सिर्फ तेरे सामने नाचू वरना मैं तो पूरे ब्रह्मांड में घूमना चाहता हूं. मां ने कहा नाच के बता. और भगवान ने जो नृत्य किया है भगवान बहुत होशियार है. ये टेढ़ी खीर है, ये साधारण नहीं है. आपको विशेष चर्चा करनी है मां से, इसलिए मां को प्रसन्न करने की कोशिश चल रही है. खूब नाचे और मां ऐसे प्रसन्न हो गई, ऐसे गदगद हो गई. कुछ होना इतना सुंदर नाचे मेरे गले से लग सकते. चंद्रमा को देखते देखते जैसे मैं हूँ और मेरे गुरु नंद बाबा यानी मेरे पिता है वैसे, तो अब सही समय देखा है कि अब ये जो मौका है इसको छोड़ना उचित. ये मोर की पत्नी है. लेकिन
सृष्टि को खोलने के बाद भगवान ही सदा में धर्म रखना भूल मट्टी बोलता है। मानेगा आज का स्वामी होना पड़ेगा, लेकिन मट्टी को खोलने के बाद भगवान ही सदा में धर्म रखना भूल मट्टी बोलता है। पर्यटकांनी नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर सह पांडवलेणी सोमेश्वर या ठिकाणी एकच गर्दी केली होती। रविवार असल्याने पर्यटकांनी सुंदर अशा प्रेक्षणीय स्थळांचा मनमुराद आनंद घेतला होता। नाशिक शहरातील धार्मिक स्थळांसह आदी प्रेक्षणीय स्थळांवर काल श्रावणी रविवार निमित्त नागरिकांनी एकच गर्दी केली होती। शहरापासून काही अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर पांडवलेण्या सोमेश्वर आदी ठिकाणी धुळे मुंबई पुणे जळगाव चाळीसगाव मालेगाव येथील पर्यटकांनी जाऊन या स्थळांचा मनमुराद आनंद घेतला। त्यात सोमेश्वर येथील धबधबा पाहण्यासाठीही पर्यटकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती। या प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल हत्ती उंट घोडेस्वार असल्यामुळे व्यवसायांचा आर्थिक प्रश्न चांगला सुटतोय। सुनील गवळी नाशिक सहसंपादक। आज रविवार आहे, सोमेश्वरच्या धरणावर रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत, परंतु सोमेश्वर धबधबा येथे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नाशिककरांसकट उत्तर महाराष्ट्रातील लोक या पर्यटन स्थळी आलेले आहेत। आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगून एक दोन मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं। माझं नाव राहुल मोरे आहे। मी आज रविवार असल्यामुळे सुट्ट्या असल्या कारणास्तव परिवाराला घेऊन इथे ह्या सोमेश्वर धबधब्यावरती पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहे। तुम्ही कुठे राहिला? आम्ही सातू श्रमिक नगर येथे असतो। रविवार असल्यामुळे सुट्टी बनवायला आला तुम्ही? दादा तुम्ही सांगा, कॉलेजचे स्टुडंट आहे ऋषी डागे म्हणतो मी। आता आम्ही सहज आता संडे होता म्हणून आलो होतो, पण या ठिकाणी भरपूर पाणी आहे, पण मला असं वाटतं की असं खाली बघू शकतो खड्डेबिट्टे आहे, म्हणून लोकांनी काळजी घेतली पाहिजे। आनंद आपल्या एका साईडला, पण लहान मुलांची घरच्यांची वयोवृद्धांची काळजी घेतली पाहिजे। हे आपल्या जीवित धोका नको, आनंदाचा आनंद ठिकाणी, पण सुरक्षा पण आपली कळली पाहिजे। काय नाव तुमचं? ऋषी डागे। थँक्यू। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याचं तर निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे लोक पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेलं आहे। तरी नागरिकांनी धबधब्यापासून लांब राहत सर्दी करण्यासमोर टाळावं, पाणी खूप सोडलेलं आहे। तुमचं नाव सांगा? संजय रमेश गोळ। मी धुळेतून आलेलो आहे। धबधब्याचा निसर्गरम्य वातावरण आहे सोमेश्वर मंदिर। धुळे येथील प्राचीन काळातील श्री क्षेत्र पांझरेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त महाआरती करण्यात आले। किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पार्वती नंदागिरी जोगी निलेश जोगी किरण जोगी यांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली। यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते, याचा लाभ भाविकांनी उत्स्फूर्तपणे घेतला।
विहार येथे राहणाऱ्या रेखाबाई अनिल गवळी यांच्या मालकीच्या मालमत्ता जागेवर समीट डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध दर्शवून आज येथील रहिवाशांनी आयुक्त देवीदास टेकाळे यांना या संदर्भाचं निवेदन दिलंय. शहरातील 40 गाव रोडवरील विठ्ठलनगर येथील सिटी सर्व्हे नंबर 472 प्लॉट नंबर 32 अ रेखाबाई अनिल गवळी यांच्या मालकीच्या मालमत्तेवर समीट डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा टॉवर उभारण्यासंदर्भात धुळे महानगरपालिकेच्या जाहीर सूचनांचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं. याला विरोध दर्शवित आज स्थानिक रहिवाशांनी आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आलंय. कल्याणीताई अंबाळकरांच्या वार्डात येऊन नागरी आहोत. आज आम्ही टॉवरच्या संदर्भात याच्या अगोदर 2 वेळेस आम्ही हरकती आपलं निवेदन दिलेलं आहे आयुक्त साहेबांना, कलेक्टर साहेबांना, पोलीस अधीक्षकांनाही दिलेले आहे. त्यातल्या त्यात परत आता यांनी पेपरामध्ये स्वजाहीर सूचना काढल्या असल्या कारणाने ही हरकत घेण्याबद्दल आता आमच्या पूर्ण परिसरातील लोकांनी त्याच्यावर हरकत घेतलेली आहे. मोबाईल टॉवरला पूर्णपणे आमचा विरोध आहे आणि त्यासाठी आम्ही इथे जमा झालेलो आहे सगळेजण. आयुक्त साहेबांना आम्ही त्याच्यासाठी विनंती करण्यासाठी आलेलो आहे की बाबा नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष असू द्या, कारण एवढीच आमची विनंती आहे. आमचं जीवन महत्वाचं आहे, बाकीच्या जे फायदे तोटे ते बाकीच्या आमची ह्या मोबाईल टॉवरला हरकत आहे. हा टॉवर विठ्ठलनगर परिसरात आहे. विठ्ठलनगर मोबाईलचा रेखाबाई आणि गवळी यांच्या नावाने तो टॉवर आहे. तो टॉवरला आमचा पूर्णपणे विरोध आहे. ते आमच्या जवळजवळ 100-150 रुपयांच्या आमच्या मागण्या तो टॉवर झालाच नको पाहिजे. टॉवरला विरोध आहे, पूर्णपणे विरोध आहे. धुळे जिल्ह्यातील आदिवासी वस्त्यांमध्ये साथीच्या विविध आजारांनी आपले डोके वर काढले आहे. या आजारांनी लहान बालकांसह महिला पुरुष बाधित होत आहेत. यामुळे या समस्येची दखल घेऊन जिल्ह्यातील आदिवासी वस्त्यांमध्ये उपाययोजना राबवावी अशी मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलंय. यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजकुमार सोनवणे, वडगाव जिल्हा सचिव ज्ञानेश्वर मालचे, उपाध्यक्ष अंकुश सोनवणे, सचिव समाधान सोनवणे, उपाध्यक्ष भगवान मालचे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद धुळे यांना मी आता नुकतंच निवेदन दिले. संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये प्रत्येक आदिवासी वस्तीत बिलाटीमध्ये मुलं ते वृद्ध फार आजारी आहेत. थंडीताप हा एक मोठी साथ आहे, परंतु त्यांच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करतं. त्यांना मलेरिया खात्याकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा पुरवठा होत नाही. प्रत्येक वस्तीमध्ये हा प्रकार आहे आणि जे मलेरिया विभागाकडून पुरवठा केला जातो ते औषध आशा वर्कर्स आणि त्यांच्या मलेरिया विभागाचे कर्मचारीकडे असतात. पण सध्या आमच्या लक्षात असं आलं की ते औषधं प्रायव्हेट डॉक्टरांना आर्थिक लाभापोटी पार्सल होतात, विकतात असा माझा दाट संशय आहे. त्यासाठी प्रशासनाने याच्यावर कडक चौकशी करून संबंधित मलेरियाचे औषधं आशा वर्कर कर्मचारी असतील त्यांच्याकडे स्टॉक आहे का, शिल्लक किती दिवसाचा किती काय, हे सर्व यांनी चौकशी करावी असं निवेदन आम्ही माननीय मुख्य अधिकारी साहेब यांना दिलेलं आहे. आणि ज्या ज्या वस्तीमध्ये आज रोजी आजारी आहेत त्याचे मी 2-4 उदाहरणं दिलेली आहेत. जर येत्या 2-4 दिवसात जर एखाद्या आदिवासी वस्तीत मलेरियाने थंडीतापाने जर कधी एखादं पेशंट दगावलं तर प्रशासन जबाबदार राहणार आहे. ते पेशंट आपण सरळ उचलून जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस यांच्या समोर ठेवणार आहे, कारण आम्ही गळागळाच्या वस्ती वस्तीवर फिरतो. एकदम आदिवासी मंडळीची भयान अवस्था आहे. आज बी संपूर्ण जिल्हा आम्ही फिरलो आणि काही गावांचे उदाहरण दिलेलं आहे. तरी मी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि योगायोग आम्हाला या ऑफिसमध्ये मान्य तुर्के गोरमिशे साहेब आदिवासी विकास विभागाचे मुख्य अधिकारी यांना पण नजरेशी गोष्ट आणून दिली की आदिवासींना मलेरिया विभागाकडून औषधांचा पुरवठा झाला पाहिजे. त्यांच्या रक्ताच्या लघवीच्या चाचण्या जागावर झाल्या पाहिजे, कारण ते लोक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यायला कचरतात, घाबरतात. आदिवासी संघटनेने आज निवेदन दिलं आहे. 4-5 दिवसात त्यांच्यावर कारवाई जर झाली नाही तर याच्यावर आपण आंदोलन उभं करणार आहोत.
धुळे देवपुरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे श्रावण मासानिमित्त सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. महापूजा जुन्या 14 कुस्तीगीरांनी सहपत्नीक केले. आयोजित सत्यनारायण पूजेसाठी पवन ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले होते. याप्रसंगी शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, सुमित पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, माजी नगरसेवक भिकण वराडे, रमेश लहांगे, चेतन मंडोरे, रमेश कानडे, बाळू पैलवान, मुरलीधर लोकरे, सुनील चौधरी, अनिल अवधूत, राम सोनवणे, गणेश पहलवान, रवींद्र आघाव पहलवान, वसंत चौधरी आदी पवन ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. हा धार्मिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी पहलवान राम कानडे, पहलवान श्याम कानडे, पहलवान गोरख पाटील, बंडू नाना पाटील, राजेंद्र गवळी, राजूभाऊ फुलवाले, विनोद पाटील, माणिक गवळी, दादा वाडिले, जगदीश सरोदे आदींनी परिश्रम घेतले होते. शनिवार श्रावण मासाचा हा तिसरा शनिवार, या शनिवारचं औचित्य साधून या ठिकाणी पवन ग्रुप, कुस्ती मल्लविद्या महासंघ, धुळे जिल्हा तालीम संघ व तालुका तालीम संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे 1964 सालचं अद्ययावत असं स्टेडियम, परंतु या स्टेडियमची थोडीशी दुरावस्था झाली होती. आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला विनंती केली, महानगरपालिकेला, आणि या कामाला गती आली. त्यानिमित्ताने मागच्या वर्षी सुद्धा आम्ही कोरोनाच्या काळामध्ये 13 पात्र जोडप्यांच्या माध्यमातून सत्यनारायणाची महापूजा केली श्रावण मासाच्या महिन्यामध्ये. यावर्षी एक जोडपं अजून वाढलं आणि 14 झाले. हा कार्यक्रम आम्हाला या भारतीय संस्कृतीप्रमाणे, या आपल्या हिंदू धर्माच्या माध्यमातून सत्यनारायण आणि मारुती राया हे एकत्र असून ही पूजा, हे पावित्र स्थळ, याचं पावित्र्य आम्हाला टिकवायचं आहे. माता आणि माती, माती आणि माता, याच्यामध्ये फक्त विलांटीचा फरक आहे. तर लाल मातीने या धुळे शहराला भरपूर चांगले चांगले मल्ल दिले, चांगले चांगले कुस्तीगीर दिले, आणि या मातीमध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील असंख्य मल्ल या ठिकाणी येऊन या मातीचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आणि असंख्य कुस्तीगीरांचा या ठिकाणी वसा आणि वारसा आणि त्यांचे पावन स्पर्श या भूमीला लागलेले. याचं पावित्र्य ठेवण्याचं काम आमच्या पवन ग्रुपचे अध्यक्ष राम पारवण यांची संकल्पना आणि त्यांच्या माध्यमातून सर्व आमची पदाधिकारी, सर्व कुस्तीगीर या ठिकाणी हा कार्यक्रम करत असतो. धुळे तालुका तालीम संघ, पवन ग्रुप, कुस्ती मल्लविद्या या ग्रुपच्या वतीने मागील वर्षी या ठिकाणी श्री सत्यनारायणाची पूजा झाली. याही वर्षी आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे श्रावण महिन्यातला पवित्र दिवस असतो आणि म्हणून आज भगवंत हनुमंतरायाची आणि नारायणांची पूजा या ठिकाणी झालेली. मी सर्वांना या पूजेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. मला वाटलं होतं की स्टेडियम झाल्यापासून पहिला हा कार्यक्रम असेल, परंतु मागच्या वर्षी केला होता, मला कल्पना नव्हती. पण स्टेडियम नंतर सत्यनारायणाची पूजा या मंडळींनी या ठिकाणी ही रुजू केलेली, म्हणजे या ठिकाणी हनुमानही आणि नारायणही, शेवटी हनुमंतराय सुद्धा हे नारायणांचाच अवतार आहे आणि काल भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे. हे सर्व अवतार या काळामध्ये झालेले आणि म्हणून या ठिकाणी जो सत्यनारायण केलेला आहे, सुख शांती प्रलब्धता लाभावी आणि युवकांमध्ये बलबुद्धी विद्या या चारही गोष्टींचा समावेश व्हावा यासाठी हा सत्यनारायणाचा महापूजेचा प्रसाद या ठिकाणी आयोजित आहे. नाशिक शहरातील गंगापूर रोड येथे होप मुंबई आनको केअर संस्थेच्या वतीने कॅन्सरमुक्त रुग्णांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कर्करोग तज्ज्ञ डॉ चंद्रशेखर पेठे, डॉ सोनल धांडे यांच्या क्लिनिकमध्ये हा सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कॅन्सरमुक्त रुग्णांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. यावेळी डॉ चंद्रशेखर पेठे यांनी सांगितले की अलीकडच्या काळात तरुण तरुणींमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढल्याने त्यांच्यात गंभीर आजार वाढत आहेत, त्यामुळे या पिढीने व्यसनांपासून दूर राहण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी तज्ज्ञ डॉ चंद्रशेखर पेढेकर व डॉ सोनल धांडे यांनी आजारांवरील निदान, घ्यावयाची काळजी याबाबत प्रोजेक्टद्वारे सादरीकरण करत मार्गदर्शन केले.
दोन डॉक्टरांची नावं मिळाली. मग सांगितलं की डॉक्टर चंद्रशेखर पेठे आहेत पण खूप स्ट्रिक्ट आहेत. जसं मग अशी वाटतं कोणीतरी सांगितलं की खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हटलं ठीक आहे, मला स्ट्रिकच चालतील. कारण आपल्याला जर स्ट्रिक सांगितलं पाळायचे आहेत तर त्यातूनच आपण बरे होऊ, नाहीतर मग डॉक्टर जर आपल्यासारखेच इमोशनली मिळाले की नाही ठीक आहे बाबा ती म्हणते हे खायचं खाऊ द्या तसं नको आहे. मग आम्ही पेठे सरांना भेटलो. सरांनी अगदी म्हणजे सरांनी सांगितलं की शेवट हा नाहीच आहे, आपण काय केलं पाहिजे जेणेकरून कॅन्सर होऊच नाही. दुसरं झालं तर काय करावं, तिसरं जे आपल्याला लोकांचे सल्ले देतात त्या सल्ल्याचं काय करावं. आता कॅन्सर होऊच नाही असं प्रत्येकाला वाटतं, काही वेळेला टाळता येतं. स्टॅटिस्टिक्स आपलं असं सांगतं की जर का समजा मी 100 पेशंट कॅन्सरचे पेशंट बघितले तर मी 60-70 पेशंट हे टाळता येऊ शकतात. त्याची कारणं स्मोकिंग, दारू पिणं, ह्युपेटायटिस इन्फेक्शन्स, असे काही व्हायरल इन्फेक्शन ज्याच्यावरती वॅक्सिनेशन पहिल्यापासून ऑलरेडी आपण करतो ते आपण सगळे हे जर का टाळता येण्यावर चौघ्याच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून जर का आपण लांब राहिलो तर समाजात कसाही कॅन्सरचा इन्सिडन्स कमी आहे, तर अजूनही कमी आपल्याला करता येऊ शकतो. काही गोष्टी आपल्या पलीकडच्या आहेत, फॉर एक्झाम्पल पोल्युशन आहे ते आपल्या पलीकडचे आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार पोल्युशन वाढणारच आहे, तरीसुद्धा आपण त्यातल्या कसं कमी करता त्याच्याकडे आपण कल देऊ शकतो. काही पेशंट्सला त्यांचं कॅन्सर हेरिडिटरी असतात तर ते आपल्याला कधीकधी टाळता येत नाही, पण त्याचं निदान लवकर कसं करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. स्टेज 1 कॅन्सर डायग्नोज करण्याशिवाय सारखं दुसरं कुठलंही सूट नाही, कारण स्टेज 1 कॅन्सर हे बरे होतातच. त्याच्या पलीकडे जसा रुग्ण आमच्याकडे येत जातो तर बऱ्याच रुग्णांना वाटतं की अरे ते माझ्यामुळे मी आलो. काही लोक अंगावर काढतातच, पण बऱ्याचदा असं आहे की ती गाठ जोपर्यंत खूप मोठी होत नाही तोपर्यंत काही त्रास देत नाही. आणि माझी गाठ दुखत नाही याचा तुम्हाला काही त्रास नाही असा आहे. गोड गैरसमज दुखत होऊन गेलं, इनफॅक्ट न दुखणाऱ्या गाठींकडेच आम्ही थोडंसं जास्त लक्ष द्यायचं. मात्र प्रत्येक गाठ कॅन्सरची जास्त असत नाही, पण एक जर का बरं स्टॅटिस्टिक्स जर का उल्लेख केला तर जर का समजा मी 10 गाठी बघितल्यापैकी 2 गाठी कॅन्सरच्या असतात, 8 गाठी कॅन्सरच्या नसू शकतात, 8 रुग्ण हे कॅन्सरचे नसू शकतात. तर याच्यावरती उपचार करताना आपल्याकडे नॉर्मली 3 उपचार पद्धती असतात, किमोथेरपी, सर्जरी आणि रेडिएशन थेरपी. आता या 3 वेगवेगळ्या थेरपीजपैकी कुठलं गोष्ट कुठल्या पेशंटमध्ये कधी वापरायची याचं शास्त्र ठरलेलं आहे. दर इज नथिंग कॉल्ड एज ऑलराऊंडर. प्रत्येक विषयात तज्ज्ञ वेगळे आहेत, प्रत्येक तज्ञ आपापल्या प्रत्येक पेशंटसाठी प्रयत्न करत असतो. इम्पॉर्टंट असतं या तिघांमधलं एकमेकांशी होणारी चर्चा, ज्याला आपण ट्युमर बोर्डही म्हणू शकतो. आपण त्याला काही ठिकाणी ट्युमर बोर्ड्स फिजिकली करतात, जसं टाटा मेमोरियल हॉस्पिटल इकडे चर्चा करायला भरपूर पेशंट असतात. प्रायव्हेट प्रॅक्टिसला त्यामध्ये पेशंट कमी असतात, तर मग आपण चर्चा करण्यासाठी आम्ही पेशंटला 3 डॉक्टरांकडे पाठवतो, जेणेकरून आमच्या एकमेकांमध्ये संभाषण झालं, एकमेकांमध्ये चर्चा झाली की या पेशंटसाठी बेस्ट काय ते आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर जो काही शास्त्रोक्त जो काही उपचार असेल तो त्याच्यानंतर सुरू होतो. उपचार सुरू करायच्या अगोदर पेशंटशी डेफिनेटली डिस्कस केलं गेलं पाहिजे की आपल्याला काय फायदा आहे, काय तोटा आहे, काय साध्य होणार आहे, काय साध्य होणार नाही आहे, साध्य करताना काय त्रास होणार आहे, काय त्रास होणार म्हणून अपेक्षित नाही आहे, हे सगळं जेवढं आपण पेशंटशी आपण डिस्कस करू. अक्कलकुवा तालुक्यातील संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्था संचलित फर्स्ट आयडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यात स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक चंद्रकला मराठे व कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर चौधरी, सचिव मनोज कुमार चौधरी, सदस्य वैशाली चौधरी, प्रमुख मान्यवर अश्विनी पवार, सोनाली बोरसे, भावना जैन, रुपाली मराठे, सोनाली जैन, सारिका चौधरी व शाळेचे प्रिन्सिपल गोटूसिंग वळवी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीची व सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोटूसिंग वळवी यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाच्या पोशाख परिधान करून वेगवेगळ्या नृत्याने आपले कलाविष्कार सादर केलेत. पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सुरेखपणे राधाकृष्णाच्या रूपाने नृत्य करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्यही केले. यासाठी शिक्षिका नुरेन मकराणी व राजेश्वर वळवी यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमावेळी रुपाली मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आयोजकांनी तोंड भरून कौतुक केले. कार्यक्रमाअंती सर्वांचा आवडीचा म्हणजेच दहीहंडीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्यात सर्व विद्यार्थी एकत्र येत त्यांनी दहीहंडी फोडली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्हॉइस प्रिन्सिपल निलेश गोसावी, शिक्षक निलेश भावसार, शकुंतला पाडवी, चिराग गावित, विशाल गावित, ईश्वर वसावे, राजेश्वरी वळवी, योगेश वळवी, अर्मिनाबेन वसावा, विलास वसावे, जयाबाई पाडवी, छाया राठोड यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नुरेन मकराणी यांनी केले तर आभार कृष्णा नाईक यांनी मानलेत. साक्री तालुक्यातील धान्ये येथील हरिभक्त परायण भजनी मंडळ आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. याप्रसंगी भाविकांची लाक्षणिक उपस्थिती होती. साक्री तालुक्यातील धान्ये येथे श्रावण मासानिमित्त तथा मार्गदर्शक भागवताचार्य गुरुवर्य योगेशजी महाराज धामणगावकर, लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा यांच्या उपस्थितीत दिनांक 12 ते 19 ऑगस्ट 2022 पर्यंत गावातील हरिभक्त परायण भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहास समस्त धान्य ग्रामस्थ व लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. दिनांक 19 ऑगस्ट रोजी पाचोरा येथील हरिभक्त परायण भागवताचार्य गुरु योगेशजी महाराज धामणगावकर यांच्या जाहीर कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. दिनांक 18 रोजी पाचोरा येथील सौसंगीताताई पाटील यांच्या जाहीर कीर्तनाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बस परत करून मोहाडी पोलिसांनी घडवलं माणुसकीचं दर्शन. खड्डेमय शहर म्हणून आता नाशिक शहराची ओळख. धुळे येथील हिरे भवनात भव्य ब्युटी सेमिनार संपन्न. शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी आमदार शहांच्या हस्ते समयीचा लोकार्पण. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन, संगमा युवा मंच धुळेचा इशारा. न्याहाळोद येथील संगीतमय श्रीमद भागवत कथेत दहीहंडी उत्सव साजरा. श्रावणी रविवार निमित्त सोमेश्वर धबधबा येथे पर्यटकांची गर्दी. धुळे येथील पांढरेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त महाआरती. धुळ्यातील विठ्ठल नगरातील रहिवाशांचा टॉवर उभारण्यास विरोध. जिल्ह्यातील आदिवासी वस्त्यांमधील रहिवासी आजारांनी त्रस्त, उपाययोजना करण्याची मागणी. धुळे देवपुरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सत्यनारायणाची महापूजा संपन्न. नाशिक येथे कॅन्सर मुक्त रुग्णांचा सन्मान. अक्कलकुवा येथील संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्थेत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा. आणि साक्री तालुक्यातील धान्ये येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची उत्साहात सांगता. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज.